नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 7वा लेसन घेतोय. लेसन 7, पाठ 7वा, फूटप्रिंट्स. फूट म्हणजे काय? तर फूट म्हणजे पाय आणि प्रिंट्स म्हणजे ठसे मराठीमध्ये. तर हा जो लेसन आहे हा फार सोपा आणि सुंदर लेसन असा आहे. फूटप्रिंट्स या पाठाचे लेखक डॉक्टर प्रदीप आवटे आहेत. महत्त्वाच्या पॉइंट्सला आपण अंडरलाईन करत जाऊ. हा पाठ जादू की छप्पी या कादंबरीतून घेतलेला आहे. या पाठात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले आहे, म्हणजेच वर्णन केले आहे. तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही कथा विज्ञानातून खोलवर विचार करायला लावणारी आहे. आता तुम्हा मुलांना टेक्नॉलॉजी हे अगदी जवळचं आहे, कारण तेवढी वास्ट ती झालेली आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला म्हणजे पृथ्वीला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच, म्हणजे वृक्ष हे काय झाले पाहिजे, वृक्षांची जी तोडफोड चालू आहे ती थांबली पाहिजे. वृक्षामुळे निसर्गावर अतिशय चांगले परिणाम होणार आहेत आणि म्हणून वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. त्यासाठी आपली जीवनशैली ही बदलणं गरजेचं आहे. लक्षात आलंय? आता हे कसं बरं करायचं? तर यामध्ये आपण प्रत्येक जण पर्सनली आपल्या कार काढतो, गाड्या काढतो, सिटी बस असतात, काय असतं अजून शहर रिक्षे वगैरे, त्यात न जाता आपण पर्सनली त्यानुसार जात असतो. याच्यामुळे काय झालेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा फटका हा प्रत्येकाच्याच ठिकाणी बसतो आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी प्रदूषणामुळे धुकं दिसलेलं असतं आपल्याला, आपण म्हणतो हा बहुत थंडी आहे. पण टेक्नॉलॉजीतून खोलवर डीपली विचार करायला लावणारी फुटप्रिंट्स हा जो पाठ आहे, जादू की झप्पी म्हणजे मॅजिकली, जादू म्हणजे मॅजिक. आता तुम्हाला झप्पी, झप्पी म्हणजे प्रेमाने मिठी मरणं, मग ती आईला असू दे, बाबांना असू दे, आपले मित्रमैत्रिणी असू दे, हो की नाही. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे बरं, साधी गोष्ट घेतलेली आहे की रेखा ही कामवाली मावशी असते आणि ती घरी आलेली असते, घरात कामं पडलेली असतात आणि ती जेव्हा जेव्हा घर पुसायला लागते, झाडू पोछा करायला लागते, पोछा करताना तिच्या पायाचे ठसे त्या फरशीवर उमटतात आणि त्या स्नेहल म्हणते, अगं पुसते आणि पुन्हा त्यामध्येच कसे तुझ्या पायाचे ठसे उमटतात आहे. म्हणजे इकडे स्वच्छता करायची आणि इकडे घाण देखील करायची, पूर्ण डस्ट आणि हे जरी पुसलं तरी तुझ्या पायाचे ठसे त्यावर. म्हणजे अगदी साधे साधे आपल्याच नेहमीच्या संपर्कात येणारा विषय आहे हा. आपल्या प्रत्येकांकडेच मावशी कामाला येत असतात, कामवाल्या बाई असतात, त्या खरोखरच सगळं आटपून येत असतात, पण खरंच का त्यांची परिस्थिती गाडीने येण्यासारखी असते? नाही. आणि जिथे आली काय नाही आली काय, तर त्यावरच त्या बायकांवर, कारण आपण पैसे देत असतो ना, म्हणून आपल्याकडे जे काम करणारे असतात त्यांच्यावर आपण आरडाओरडा करत असतो. आता आपण हा जो उतारा आहे हा कुठपासनं घेतलेला आहे, तर यामध्ये अगदी सुरुवातीची ओळ आहे. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. इथपासनं तर पुढचं पेज जे आहे तुमचं 24वं, त्याचा पॅरिग्राफ बघा. वा, पाहिलं रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला, हा हे भलतंच, रेखा मावशींच्या पायांकडे पाहात, पावडे काका म्हणाले. म्हणजे सुमित ओरडला काय बरं, की एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक पाण्यासारखे. पण तिथे पावडे काका जे होते
त्यांचा इगो हर्ट झाला, कारण ते कारणी येणारे होते, पायामध्ये कायम चप्पल घालणारे होते. त्यांचा इगो हर्ट झाला की माझ्यापेक्षा म्हणजे आम्हा लोकांच्या पायांपेक्षा हिचे पाय एवढे इतके स्वच्छ कसे, अगदी चंदेरी स्फटिक. म्हणून ते एकदम हे भलतेच. हू सेड टू होम साठी हे वाक्य तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे रेखा मावशींच्या पायांकडे पाहत पावडे काका म्हणाले, इथपर्यंतचा उतारा आपण घेतलेला आहे त्यामधला उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करायची. पहिल्यांदा करू आपण चौकट पूर्ण. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. ही चौकट आपण पूर्ण करतोय. रेखा किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या, आता रेखा मावशींची एंट्री झाली आहे, तिने आपला मोर्चा कुठे वळवला, किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या, म्हणजे सिंक मध्ये आपण भांडी ठेवून देतो किंवा काय, तर तिने सरळ भांड्यांकडे मोर्चा वळवला, म्हणजे ती भांडे घासण्यास निघाली. आता अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. रेखा मावशीने किचन मध्ये जाऊन काय केले, तर तिने भांड्यांकडे मोर्चा वळवला, तिने भांडे घासण्यास सुरुवात केली. आता कारण बघा, अभिषेकला उशीर होण्याचे कारण कारणे द्या हा प्रश्न असतो तुमचा. याच उत्तर, कारण काल त्याच्याकडे सुमित आला होता, सुमित विषयीची माहिती लिहा. काय बरं, अभिषेकचा आते भाऊ, सुमित हा अभिषेकचा आते भाऊ, तो आय आय टी कानपूरला शिकत होता आणि त्याने नवीन प्रोजेक्ट केले होते. तुम्हाला ज्या पद्धतीने क्वेश्चन विचारण्यात येतात त्याच पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचं आहे आणि हे संपूर्ण तुमच्या पॅसेजमध्ये दिलेलं असतं. पहिल्यांदाच मी उतारा वाचलेला होता, पण तुम्हाला दोन तीन क्वेश्चन्स आधी विचारल्यानंतर उतारा दिलेला असतो, पॅसेज दिलेला असतो, म्हणून इथे हा पुन्हा आलेला आहे, पण मी तो पुन्हा वाचणार नाही. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अभिषेकला रात्री झोपायला 2 का वाजले. आता यामध्ये अभिषेकला रात्री झोपायला किती वाजले, 2 वाजले, म्हणजे याचंच उत्तर आहे. पण अभिषेकला रात्री झोपायला 2 का वाजले, तर काल संध्याकाळपासून सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर सुमितचे नवीन प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. आता इथे मी प्रत्येक ठिकाणी सुमित लिहिलंय, पण सुमितच्या लॅपटॉपवर सुमितचे नवीन प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता, त्याचे नवीन प्रोजेक्ट किंवा त्याने केलेले नवीन प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. संध्याकाळपासून सुमित बरोबर अभिषेकची कृती, अभिषेकची कृती म्हणजे काय करत होता, गप्पा करणे, लॅपटॉपवर सुमितचे नवीन प्रोजेक्ट पाहणे. बघा, एका वाक्यात उत्तरही झालं आणि कृती देखील झालेली आहे. स्नेहल रेखावर का त्रासलेली होती, कामवाली रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते, म्हणून रेखावर स्नेहल त्रासलेली होती. पुन्हा पुढे प्रश्न आहे आपल्या पहिल्याच उताऱ्यावरचे. स्नेहलला रेखा मावशीने काय उत्तर दिले, कारण ऑबियसली तिच्या पायाचे मळकट ठसे हे जेव्हा पुसलेल्या फरशीवर उतरतात आहे, उमटतात आहे, तेव्हा रेखावर स्नेहल ओरडली होती आणि म्हणून तिने काय उत्तर दिलं, ती देखील स्वाभिमानी होती ना. मी एसीत बसून येत नाही, मातीत काम करावं लागतं.
वस्तीचा रस्ता खणलाय, खणलाय म्हणजे रस्ता फोडफाड झालेला आहे. समधी धूळ पायाला लागते, म्हणजे तिचे पाय कसे आहे, अनवाणी आहे, पायात चप्पल नाही आहे. सतत पाय धुवायला वेळ नाही आणि भरपूर पाणी देखील नाही आहे. म्हणजे रेखा मावशीने काय उत्तर दिले, तर मी एसीत बसून येत नाही, मातीत काम करावं लागतं, वस्तीचा रस्ता खणलाय, वस्ती म्हणजे एरिया, त्या ठिकाणी ज्या राहतात आहे तो एरिया, तिथे रस्ता खणलाय, खोदलेला आहे. समधी धूळ, समधी म्हणजे सर्व, म्हणजे रस्त्याने जाताना अख्ख्या रस्त्याची धूळ नव्हे, ते ज्या ज्या ठिकाणी जाती आहे ती धूळ डस्ट पायाला लागते. सतत पाय धुवायला वेळ नाही आणि धुवायला गेलो तर भरपूर पाणी देखील नाही आहे. रेखा मावशींच्या पायाबद्दल बोलल्यानंतर स्नेहलची कृती, तिला कसे तरी वाटले. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली, म्हणजे चप्पल होती पायामध्ये, पण ती कशी होती बरं, जरा पातळ झालेली होती, पातळ म्हणजे तिथे झिजलेली होती. कार्यक्रमाला कोण कोण जाणार होते, अभिषेकचे बाबा आणि पावडे काका. पुन्हा इथे चौकट पूर्ण करा आलेलं आहे. पावडे काका आल्यावर स्नेहलची कृती, काय केलं बरं, आपण देखील कोणी गेस्ट आल्यावर पाणी देतो, तसं स्नेहलने काय केलं, पाणी देण्याची कृती केली. म्हणजे पावडे काका आल्यावर स्नेहलने काय केले, त्यांना पाणी दिले. बघा वाक्यात कसा सेंटेन्स फॉर्म कसा बदलतो. पावडे काकांच्या तळव्याकडे गेले, पावडे काकांच्या तळव्याकडे गेले रेखा मावशींचे लक्ष, कृती करा. किंवा रेखा मावशींचे लक्ष कुठे गेले, पावडे काकांच्या तळव्याकडे गेले. रेखा मावशींचा आवाज कसा होता, खणखणीत होता, पण आपल्याला चौकट पूर्ण करायची आहे म्हणून रेखा मावशींचा आवाज खणखणीत, एवढंच आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे लक्ष द्यायचं आहे प्रश्नाकडे, पावडे काकांचे तळवे कसे होते. आता तिचं तर लक्ष गेलंय, पण त्यांचे तळवे कसे होते, वन लाईन सेंटेन्स. आणि कृती करा किंवा चौकट पूर्ण करा, त्या वेळात काय येणार आहे, पावडे काकांचे तळवे एकदम गोजिरे, म्हणजे अगदी स्मूथ, गुलाबी, पिंक कलर थोडासा, लोण्यासारखे मऊ, इतके स्मूथ होते, मऊ होते, सॉफ्ट होते, कुठं चिरड्या नाहीत, कुठेही पायाला कट झालेलं नाही. आणि रेखा मावशींचे तळवे पायाला कितीतरी चिरण्या, म्हणजे जिथे बघाव तिथे भेगा, माती धूळ बसून त्या काळ्या पडलेल्या होत्या. आता तुम्हा लोकांना असं वाटेल कशाला हे वर्णन दिलंय, पण त्यामागची टेक्नॉलॉजी तुमची काय आहे हे पुढे येणार आहे. सुमितने तयार केलेल्या ऍपची मदत, कोणतं बरं, कोणाचे तळवे, म्हणजे पाय असतो ना, पायाच्या खालचा भाग किती स्वच्छ आहेत ते सांगणे. म्हणजे कोणतं ऍप सुरू केलं होतं त्याने नवीन, कोणतं ऍप तयार केलं होतं, त्या ऍपची काय मदत होणार होते, की कोणाचे तळवे किती स्वच्छ आहेत ते सांगणे. चौकट पूर्ण करा. अभिषेकच्या बाबांनी टेक्नॉलॉजी बाबतची मळमळ व्यक्त केली, कारण बरोबर आहे, सतत जर तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा काय काही करत असाल तर आमच्यासारखे असंच म्हणेल, बास झाला आता किती त्यामध्ये, पण खर तर तुमचं होमवर्क म्हणा किंवा आता माझे नोट्स देखील तुमच्या यावरच येतात ना, आपल्या व्हॉट्सअपवर म्हणा किंवा युट्यूबवर आहे, म्हणजे याची मदत तुम्हा मुलांना होणारच आहे. मग अभिषेकच्या बाबांनी टेक्नॉलॉजी बाबतची मळमळ व्यक्त केली, म्हणजे त्यांनी राग थोडासा व्यक्त केला. पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे, बरेच जण म्हणतात काय गरज रे, शाळेतनं आल्यानंतर लगेच किंवा आली की लगेच आपलं व्हॉट्सअप उघडते, पण बरोबर आहे त्यांचंही,
पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं पॅरेंट्सच्या किंवा तुमच्या इथले ग्रँडमदर ग्रँड पॅरेंट्स जे कोणी आहे फादर त्यांच्या लक्षात जेव्हा येतं की नाही होमवर्क यांचा यावर यायला लागलं आहे, मॅडम देखील त्यावर पाठवतात आहे, तेव्हा ती समज येत असते. पण पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ऍपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचाही ऍप करण्याशिवाय काहीही सुचत नाही, पण टेक्नॉलॉजी किती प्रगत झाली, किती डेव्हलपमेंट त्याची झालेली आहे हे जेव्हा समजतं तेव्हा त्याला सगळेजण पॉझिटिव्हली घेतात. अरे सगळ्यात भारी ऍप काय म्हणाले अभिषेकचे बाबा, की अरे सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे, म्हणजे सगळ्यात भारी म्हणजे अगदी मस्त जे काय आहे ते तुमच्या मेंदूतच आहे, कशासाठी या ऍप वगैरे बनवतात बरोबर. सुमितने आपले ऍप उघडले, एन्ड्रॉइड मोबाईल मधलं, कुठलं बरं, एन्ड्रॉइड मोबाईल मधलं ऍप उघडलं. सुमितने एन्ड्रॉइड मोबाईल मध्ये काय ओपन केलं, काय उघडलं, तर त्याने तयार केलेलं नवीन ऍप उघडलं. कारण लिहा, स्नेहलचा चेहरा पडण्याचे कारण. सुमितने रेखा मावशीपासून सुरुवात केली म्हणून बघा की हे माझ्या घरातले कामवाली आहे, आम्हा लोकांचे ऍपमध्ये पहिले सुरुवात करायची आहे, तर याने काय केलं, रेखा मावशींनाच, कारण घरात ती आल्यापासून कुरकुरच चालू होते ना. प्रश्न पुढचा आहे, कृती लिहा. रेखा मावशीला विचारलेले प्रश्न कोण विचारत होतं बरं, हे कोण विचारत होतं बरं, हे विचारत होतं सुमित. रेखा मावशींना कोणी प्रश्न विचारले, सुमितने. सुमित कोण होता, अभिषेकचा आते भाऊ होता बरोबर. मावशी तुम्ही राहता कुठे, येथून किती किलोमीटर आहे, तुम्ही कशा आलात इथपर्यंत, आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर, फिरस्ती कशाने करता, आतापर्यंत किती किलोमीटर झाले. बघा आपण म्हणतो ना, कहाँ रहते हो, इतना पैदल आते हो, फिर तो आप वीकली कितना चलते हो, वो भी पैदल आते हो, म्हणजे हे आपण सरप्राईजली जसं घेतो तसेच प्रश्न ह्याने विचारले. आता यामध्ये रेखा मावशीला विचारलेले प्रश्न हे तुम्हा लोकांना आकृती पूर्ण करामध्ये येतं किंवा कृती आहे चौकट पूर्ण करामध्ये येतं किंवा रेखा मावशीला सुमितने कोणकोणते प्रश्न विचारले यामध्ये देखील येतं. तर मावशी तुम्ही राहता कुठे, कोण से एरिया में रहते हो, किती किलोमीटर आहे, म्हणजे येथून तुम्ही ज्या ठिकाणी काम करायला आले यहां से कितने किलोमीटर है, तुम्ही कशा आलात इथपर्यंत, इथे यहां तक आप कैसे आई हो, आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर, याने आप कितना किलोमीटर चलती हो, फिरस्ती कशाने करता, म्हणजे गाडीने येता चालत येता की काय, आणि तुम्ही ज्या पद्धतीने येता आतापर्यंत किती किलोमीटर झाले. रेखा मावशीने दिलेली उत्तरे त्या टेकडी पल्याड, म्हणजे त्या हिलच्या मागे 3 किलोमीटर आहे इथून, हाऊ मेनी, 3, 3. मुलाने सायकल घेऊन दिली म्हणून आता सायकल नाही येते, म्हणजे पहिले ती कशाने येत असेल बरं चालत, आता ती सायकल नाही येते, आता आपल्या इथे फॅशन झालेली आहे म्हणून हल्ली बरेच जण सायकल चालवतात आहे, हो ना, कारण वेट लॉस करायचं आहे ना, आधीच आपण उपास लेसन बघितलेला होता. म्हणजे रेखा मावशीने दिलेली उत्तरे त्या टेकडी पल्याड, 3 किलोमीटर, मुलाने सायकल घेऊन दिली म्हणून आता सायकल ने येते. आता यामध्ये देखील रेखा मावशींनी कोणती उत्तरे दिली, त्या कुठे राहत होत्या, त्या टेकडीच्या पल्याडला राहत होत्या, त्या किती किलोमीटर दुरून येत होत्या, 3 किलोमीटर, मुलाने त्यांना काय घेऊन दिले,
सायकल घेऊन दिली. त्या आता कशाने येत होत्या? मुलाने घेऊन दिलेल्या सायकलने येणार होत्या. आहे की नाही? अनेक प्रश्न तुम्ही मुलं फार हुशार आहात, तुम्ही देखील या पद्धतीने करू शकता. रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स असे म्हणत, रेखा मावशींचे फुटप्रिंट्स असे म्हणत, माझे पण थोडे प्रिंट्स चुकलेले आहेत. मोबाईलचं कसलसं बटन दाबलं म्हणजे रेखा मावशींचे फुटप्रिंट्स असं म्हणतात. जसा तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करायचा आहे स्मार्टफोन, त्यावेळात तुम्ही जर एक तुमचा थंब दिला किंवा फेस दाखवल्यावर ज्या पद्धतीने येतं, तसंच रेखा मावशींचे फुटप्रिंट्स असे म्हणताच, ऐसे बोलतेही मोबाईलचं कसलसं बटन दाबल्या गेलं. एका वाक्यात उत्तरे बघा, याच याच्यामध्ये मी अनेकदा एक वाक्य हे पूर्ण करा, चौकट पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, कृती म्हणजे आकलन कृती आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे. एका वाक्यात उत्तर, स्क्रीनवर काय उमटले? पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकल उमटला. पाय पुसणीच्या म्हणजे आपल्याकडे आपण पाय पुसायला ठेवतो ना, त्या आकाराचा अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा, स्वच्छ अशा तुकड्यासारखा. खरं तर पोछा करताना तिचे ठसे मळकट काळे येत होते, पण या ऍपवर काय आले की पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, एक स्क्वेअर उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली दोन पावले कशी होती? एकदम चंदेरी वरखात मढलेली. आता मिठाईला वर्क लावलेला असतो सिल्वर, बरोबर तशासारखं वर्णन केलंय की चंदेरी वरखात मढलेली, अगदी सजवलेली सुंदर अशी ती पावलं होती. इंग्रजीत कोणते शब्द उमटले? इंग्रजीत सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स असे शब्द उमटले. इंग्रजीत कोणते शब्द उमटले? सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स, बरोबर. म्हणजे सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स असे शब्द कशाविषयी लिहून आले? रेखा मावशींच्या पावलांच्या ठस्यांवर. पूर्ण करा. रेखा मावशींच्या पायांची विशेषता, एकदम स्वच्छ क्लीन, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे, अगदी नितळ असं पाणी, शुभ्र असं जे पाणी आहे झऱ्याचं, जे वाहवत जात आहे, जे वाहतय त्याचा प्रवाह आहे, अशासारखे त्या रेखा मावशींचे पाय होते. आता या ठिकाणी आपण असा विचार करू, का बरं एवढं वर्णन केलेलं आहे? तर ग्लोबल वॉर्मिंगसाठी आपण सुद्धा भरपूर चाललं पाहिजे. ठिकठिकाणी छोट्या छोट्या अंतरांवर आपल्या गाड्या काढायला नको, म्हणजे हे महत्वही यामधून विशद केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. हु सेड टू होम, कोणी कोणास म्हटले? काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच घाण करता. हे वाक्य स्नेहलने रेखा मावशीस म्हटले. मी फक्त एवढं लिहिलेलं आहे, तुम्ही लिहायचंय संपूर्ण वाक्य लिहायचंय पेपरमध्ये, आणि स्नेहलने रेखा मावशीस म्हटले असंही लिहायचं आहे. अरे सगळ्यात भारी ऍप कवटीत आहे, हे वाक्य अभिषेकचे बाबा सुमितला म्हणाले. मी प्रत्येक वेळेस सांगते की पेपर मध्ये, क्वेश्चन पेपर मध्ये नव्हे, क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन दिलेला असतो, तो तुम्ही आन्सर पेपर मध्ये लिहायचा आहे, आणि कोणी म्हटलेलं आहे ते लिहायचं आहे. म्हणजे अरे सगळ्यात भारी ऍप कवटीत आहे, हे वाक्य अभिषेकचे बाबा सुमितला म्हणाले. हे भलतच. हे वाक्य रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. आता संवाद म्हणजे त्यांच्यात
गप्पा कोणाकोणामध्ये रंगलेल्या होत्या, संवाद कोणकोण करत होते? अभिषेक, सुमित, रेखा मावशी, स्नेहल, अभिषेकचे बाबा आणि पावडे काका। संवाद कोणाकोणात चालू होता हीच नावं लिहायची। अभिषेक, सुमित, रेखा मावशी, स्नेहल, अभिषेकचे बाबा, पावडे काका यांच्यात संवाद चालू होता। या पाठामध्ये किती व्यक्तिरेखा आहे, किती पर्सन्स आहे? अभिषेक, सुमित, रेखा मावशी, स्नेहल, अभिषेकचे बाबा, पावडे काका, तर किती झाले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6। ओके okay।